अकोला तहसील अंतर्गत येणाऱ्या दाळंबी गावापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर खदान आहे. ही खदान मालक सुरेश चांडक यांच्या मालकीची असून गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शासनाच्या नियमानुसार खदान खोलीकरण फक्त 30 ते 40 फूट करण्यात येत असते, परंतु शासनाच्या नियमाची पायमल्ली करून खदान मालकाने खदानाचे खोलीकरण 80 ते 100 फूट करण्यात आलेले आहे. ब्लास्टिंग करण्याची परवानगी शासनाच्या नियमाने 5 फूट असून ती 7 ते 10 फूट खोलवर स्फोटक पदार्थाचा वापर करून ब्लास्टिंग करीत आहे. सदर खदान एका गावाच्या बाहेर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पाहिजे, परंतु दाळंबे गावातील खदान गावाच्या बाहेर फक्त 1/2 किलोमीटर अंतरावर आहे. सुरेश चांडक यांच्या खदान मजुराला कोणत्याच प्रकारचे वस्त्र व हेल्मेट मेडिकलची सुविधा नाही. स्फोटक पदार्थाची ब्लास्टिंग ही सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान करता येणे गरजेचे असते, परंतु खदान मालक हे शासनाच्या नियमाची पायमल्ली करून दुपारी 1 ते 1.5 वाजताच्या दरम्यान ब्लास्टिंग करतात. या खदानामध्ये कोणत्याच प्रकारचे कंपाऊंड घेतले नाही, कोणत्याच प्रकारचे झाडे सुद्धा लावले नाही. स्फोटक पदार्थ ब्लास्टिंग करण्याकरिता आणल्या जातो व काही शिल्लक राहिलेले स्फोटक पदार्थ त्याच गाडीत परत करावे लागते, परंतु खदान मालकाच्या मनमानीमुळे उरलेला स्फोटक पदार्थ पदांवर बेवारसपणे ठेवले जाते. यापासून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यापूर्वी खदान मालक सुरेश चांडक यांच्या दादागिरीमुळे यांच्या त्रासाला कंटाळून एका मजुराने आत्महत्या केली. त्या मजुराचे नाव योगेश पुंडेकर, राहणार कोळंबी असे आहे. अशा बऱ्याच अनुचित घटना घडल्या आहेत. याची चौकशी करून तात्काळ खदान बंद करण्यात यावे व ग्रामसेवक सरपंच यांनी कोणत्या नियम आधारे NOC दिली याची चौकशी करून संबंधितांवर निलंबित करण्याची मागणी दाळंबी गावातील शेकडो नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्य अधिकारी स्फोटक विभाग खारघर नवी मुंबई, जिल्हाधिकारी अकोला, तहसीलदार अकोला, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदनात म्हटले आहे की तात्काळ खदान बंद करावी, अन्यथा गावातील नागरिक तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. या निवेदनावर छाया सनिसे, माया पांगरे, शीला शिंदे, दादाराव सनिसे, विजय शिंदे, संजय मांडवकर, इस्माईल शहा, प्रकाश मांडवकर, देवराव शिंदे अशा अनेक गावकऱ्यांनी सह्या केल्या आहेत. अशा शिवाजी शिंदे ते इथं ब्लास्टिंग झाली की ते आमच्या घरातले नुकसान होते. सज्जा पडला, भांडे पडले, लेकरं होते आमच्या इथं समोर, लहान लहान नातू खेळत होतं. हे जर बरं वाईट जर झालं तर याची भरपाई कोण करून देणार? म्हणजे कधी होते इकडे ब्लास्टिंग झाली की इकडे आमच्या घरातले नुकसान? खदानची काय? हा खदानची, चंडकची खदान आहे, सुकलाची खदान आहे, 2-3 खदान आहे तिकडं. बरं. हा ब्लास्टिंग झाल्यावर पडलं, आम्ही लेकर बाळा बाहेरच होतो सगळं. शेजारचं पडेल आहे तिथं. म्हणणं एकच आहे, या खदानमुळे आम्हाला लई मोठी धोका आहे. ते चांडकचे म्हणतात खदान, चांडकचे खदान आहे, त्यामुळं आम्हाला भरपूर धोका आहे. आमचं म्हणणं एकच आहे, ते बाम स्फोट जे होतात का नाही ते बंद व्हावा, त्याच्यामुळे आमचे घर उलतात, त्याच्यामुळे एक असे हे सज्ज पडले. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दुर्घटना होण्याची शक्यता आहे? दुर्घटना म्हणजे 100% शक्यता आहे, 100% होणंच आहे. घरं उरलेले आहेत, मोठा धोका आहे, म्हणजे त्याच्यापासून आम्हाला भरपूर धोका आहे, ते बंद व्हावा ही आमची नम्र विनंती. संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव, मंजू.